काल संध्याकाळी आम्हाला एक रेस्क्यू कॉल आला. आम्ही आणि स्केल्स अँड टेल्सची टीम आम्ही सगळे त्या रेस्क्यू लोकेशनला पोहोचलो. साप एखाद्या शेडमध्ये जाऊन बसला होता. हा होता रसल्स वायपर, म्हणजे एक विषारी साप आहे, त्याला मराठीत घोणस असे म्हणतात. आणि तो एकदम कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो. तिथून त्याला हळूच बाहेर घेतले आणि बाहेर पाईप आणि एका बॅगमध्ये पॅक केले. हा घोणस जातीचा साप अत्यंत विषारी असून त्याचे विष हे हेमोटॉक्सिक असते, ज्याच्यामुळे आपले ब्लडचं क्लॉटिंग होऊन तो अवयव निकामी होतो. त्यामुळे साप चावल्यानंतर एका तासाच्या आत तुम्ही कोणत्याही सरकारी दवाखान्यात जाणं गरजेचं असतं, जिथे तुम्हाला लगेचच अँटीविनम दिली जाते. घोणस जातीचा हा साप ज्यावेळी ॲग्रेसिव्ह होतो त्यावेळी स्वतःच्या बचावासाठी तो कुकरच्या शिट्टीसारखा एकदम मोठा आवाज करतो. आणि त्यावरूनही तुम्ही त्याला ओळखू शकता, जसे की नाग फणा काढतो. तिथून त्याला आम्ही डायरेक्ट रिलीज लोकेशनला घेऊन आलो तरी तो तसाच आवाज करत होता. तुम्ही तो आवाज इथे ऐकू शकता.